परभणी शहरात लोकसंख्येच्या मुळावर नगरपालिकेतून महानगरपालिकेत रूपांतर झालं मात्र परभणी शहरातील अरुंद रस्ते हे जसेच्या तसेच आहेत त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवर वाहतूक शाखेच्या वतीनं दंडात्मक कारवाई करण्याचं पाऊल उचललंय मात्र ही दंडात्मक कारवाई करू नये म्हणून एक खाजगी चालकानं विष प्राशन करून या कारवाईचा निषेध केलाय परभणी शहरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असल्यानं वाहतूक शाखेच्या वतीनं वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी जागोजागी अवैधरित्या प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवर कार्यवाही सुरू केली असून नियमाबाहेर वाहन ठेवणाऱ्या वाहनांची उचलवांगडी करण्यात येते दरम्यान वाहतूक शाखेच्या नवीन आलेल्या पोलीस निरीक्षक रुजू झाल्यानंतर त्यांनी अवैध वाहतूकदारांवर चांगलाच चोप दिलाय त्यातच काळी पिवळी आणि खाजगी वाहतूकदारांवर दंडात्मक कार्यवाहीचं पाऊल उचललं असल्यामुळे एक खाजगी वाहन चालकानं यांच्या त्रासाला कंटाळून तीन दिवसाखाली विष प्राशन केलं होतं सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार चालू आहेत या घटनेच्या निषेधार्थ काळी पिवळी आणि खाजगी वाहन चालकांनी दोन दिवसांसाठी वाहन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे येत्या दोन दिवसात प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडणार आहे हे निश्चित आहे दरम्यान आम्ही गोरगरीब कुटुंबातील असून आम्ही हे वाहन हप्त्यानं घेतलंय हप्ते भरावे की पोलिसांचं चलन भरावं असा प्रश्न वाहनधारकांना उपस्थित केलाय त्याचबरोबर वाहतूक शाखेचे काही कर्मचारी दंडाच्या नावानं खोटी पावती देत असल्याचा आरोप या वाहनधारकांनी केलाय आम्हाला गाडी चालू द्या अन्यथा दुसरा रोजगार द्या अशी मागणी यावेळी चालकांनी केली आहे प्रतिनिधी सलीम शेख ब्युरो रिपोर्ट परभणी